होती आम्हाला सगळ्यांना. पण आम्ही अगदी थेट पोलिसांपर्यंत जाऊन आलो. अरे काहीतरी निरोप तरी धाडायचंस ना. प्रताप तू इथे किती दिवसांनी आलास इकडे? पण बरं झालं रमाकडून आम्हाला कळलं की तू तिचा सख्खा भाऊ आहेस. ती किती वाट पाहत होती तुझी. पण का रे तू ही गोष्ट आमच्यापासून लपवून का ठेवलीस? पण ठीक आहे, आता तूही या कुटुंबाचा सदस्य आहेस. आता तू या घरातलाच एक आहेस. गणपती मामा, तू असं आम्हाला न सांगता सवरता का आणि कुठे गेला होतास रे? अरे तू नाही आहेस म्हटल्यावर आमच्या सगळ्यांची काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे? काही नाही रे, घराकडे यायला निघालो होतो तर रस्त्यामध्ये पालखी दिसली, नमस्कार केला आणि वारकऱ्यांसोबत नामस्मरणात रंगलो मी. पुढे पालखी माऊलींच्या मंदिरात गेली, मीही गेलो. तिथे कीर्तनाचा कार्यक्रम होता, म्हटलं थोडं थांबावं आणि माझ्या फोनची बॅटरी डाऊन होती म्हणून मी घरी फोन नाही करू शकलो. नंतर तो कार्यक्रम इतका रंगला की मी सगळंच विसरलो, इतका तल्लीन झालो की मला वेळेचं भानच नाही राहिलं. सॉरी हं, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. अरे गणपती, पण घाबरून गेलो आम्ही सगळे. मला तर वाटलं की पूर्वीसारखं तुझ्यावर हल्ला तर नसेल ना झाला. शारदावेनी, तुमच्या मनातली ही भीती तुम्ही काढून टाका, मला काहीही होणार नाहीये. आपली देवानी निश्चित केलेली वेळ जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत कुणीही आपलं काहीही करू शकत नाही. बरोबर ना प्रताप?